नागपूर जिल्ह्यातल्या कुही तालुक्यातलं तितूर हे गाव. अर्धवट बांधलेल्या या पुलामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. जानेवारी 2015 या विहिरीवर पूल बांधण्याचं काम नाबार्डनं हाती घेतलं. कंत्राटदार गुप्ता यांना या पुलाचं कंत्राट देण्यात आलं. कामाला सुरुवात झाली, खोदकाम झालं आणि ग्रामस्थांना समाधान वाटलं. आता पावसाळ्यातले हाल थांबतील अशी स्वप्न ग्रामस्थ पाहत होते. पण त्यांच्या या आनंदावर महिनाभरातच विरजण पडलं, कारण काम अर्धवट सोडून कंत्राटदारानं सर्व साहित्यासह पोवारा केला. अचानक काम बंद पडल्यानं ग्रामस्थांनी याबाबत सरपंच ते मंत्री अशी सर्वांनाच विचारणा केली. सर्वांकडूनच 8 दिवसात 15 दिवसात काम सुरू होईल अशा भूलथापा ग्रामस्थांना मिळत होत्या. अखेर या भूलथापांना कंटाळलेल्या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनच्या मदतीनं आपली समस्या सोडवण्याचं ठरवलं. झी हेल्पलाईन पर्यंत तितूरची समस्या येताच आम्ही या अर्धवट कामाची पाहणी केली. तिसऱ्यांदा जेव्हा भूमिपूजन झालं, काम सुरू झालं, महिना 1.5 महिना काम सुरू झालं आणि लागलीच बंद पडलं. तर आज जवळपास 2 महिन्याचा कालावधी या परिस्थितीत आणून टाकलेला आहे. आमचा शेतकरी ना इकडे जाऊ शकत ना तिकडे येऊ शकत. आणि सात म्हणजे इथं जे केम आहे, परसाळा आहे, शिवनी आहे, इथले जे मुलं आहेत ते 10वीपर्यंत शाळा असल्यामुळे इथं सर्व येतात इथं आणि म्हणजे रहदारी यांची येते ते तिकडे. म्हणजे कमीत कमी महिना पाऊस अडला तर ते महिनाभर शाळेत येऊ शकत नाही. कधी पाणी राहिलं तर आम्ही तिथूनच वापस जाते आणि रोडावरून इतका चिखल राहते की खूपच. आमच्या सायकली आमचे कपडे वगैरे भरून जातात. मग आम्ही आली वेळ तर त्या जेवढा रोड बांधला आहे तेवढा त्या रोडापर्यंत येतो आणि तिथून चिखल जर जास्त खूपच राहिला तर वापस जातो. हेल्पलाईनच्या टीमनं मग गाठलं तितूरचं ग्रामपंचायत कार्यालय. झी हेल्पलाईनची टीम आल्याचं कळताच सरपंच शालुताई मेश्राम यांनी धावत पळत ग्रामपंचायत कार्यालय गाठलं. पुलाचं काम का रखडलं, काम पुन्हा कधी सुरू होणार, कंत्राटदार कोण, यातल्या एकाही प्रश्नाला सरपंच बाई समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाही. मला माहित नाही सर ते कुठं रुकले काम, तर काम कुठं रुकले तर माहित नाही ते. तुम्ही सरपंच आहे आणि अजून पुन्हा रुकलं. गावाला जोडणाऱ्या रस्त्याचं आयुष्य आता शेवटच्या घटका मोजतंय. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे, अन्यथा हा रस्ता पूर्णतः खचणार हे निश्चित. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांना आम्ही गाठलं. तितूर मधला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतल्यावर त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते ऐकून आम्हीही थक्कच झालो. खडक माती मुरुम लागेल या उद्देशाने त्यांनी कामाला सुरुवात केली होती, तर त्याच्यामध्ये नरम माती लागली, त्याच्यामुळे अजून परत ती डबल ड्राइंग बनवण्यात आलेली आहे आणि ती ड्राइंग आता चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तर त्यांच्याकडे ते प्रस्ताव आहे. लवकरात लवकर काम होईल पावसाळ्याच्या आधी याचा आमचा प्रयत्न चालू. काही दिवसात पावसाळा सुरू होईल त्याआधी या पुलाचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे, कारण अर्धवट काम झाल्यानं पूर्वीपेक्षाही हा मार्ग जास्त धोकादायक झाला. जर एखादी दुर्घटना झालीच तर त्याला जबाबदार कोण? कंत्राटदार, अधिकारी, सरपंच की मग मंत्री? तितूरहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.